Class, yesterday we have seen question number 6, information transfer. हा जो प्रश्न आहे प्रश्न 6वा, information transfer, माहितीचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे? A1 सांगतो मला नॉन व्हर्बल टू व्हर्बल. नॉन व्हर्बल म्हणजे काय? नॉन व्हर्बल म्हणजे डायग्राम. आणि डायग्राम पाहायचे, व्यवस्थित त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आणि परिच्छेदमध्ये त्याचं रूपांतर करायचं. म्हणजे डायग्राम व्यवस्थित पाहायची आणि त्याचं आपल्याला परिच्छेदमध्ये रूपांतर करायचं. हे आहे ए वन ऑर ए टू. ए टू काय सांगतोय? व्हर्बल टू नॉन व्हर्बल. व्हर्बल म्हणजे काय? परिच्छेद दिलेला असेल, पॅराग्राफ दिलेला असेल आणि त्याचं रूपांतर आपल्याला डायग्राममध्ये करायचं आहे. आणि त्या डायग्राममध्ये करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी आपण पहिल्या तासिकेमध्ये पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे पहिल्या तासिकेमध्ये? की नॉन व्हर्बल जे आहे डायग्राम कोणत्या कोणत्या येऊ शकतील परीक्षेमध्ये. पहिलं आहे ट्री डायग्राम, दुसरं असेल पाय चार्ट, तिसरा असेल फ्लो चार्ट, चौथा असेल वेब, पाचवा असेल ग्रॅफ, सहावा असेल टेबल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने डायग्राम तुम्हाला दिलेले असेल आणि त्या डायग्राम ती डायग्राम आपल्याला ऑलरेडी दिलेली असेल किंवा नसेल तरी आपण त्या पॉईंटचा आधार घ्यायचा. तिथे दिलेली असेल ड्रॉ अ ट्री डायग्राम, मग ट्री डायग्राम कशी आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. काही वेळेस दिले असेल ड्रॉ अ फ्लो चार्ट. फ्लो चार्ट म्हणजे काय? क्रम मांडणी करायची. मग क्रम कसे कसे आहेत, कोणता क्रम आपल्याला सिक्वेन्स लावता आली पाहिजे. जनरली टेक्निक आपण पाहिलेले आहेत, व्हर्बल टू नॉन व्हर्बलचे टेक्निक आपण पाहिलेले आहेत. मग आम्हाला हे सगळं करत असताना आणि हा टॉपिक इतका सोपा आहे की जेणेकरून पॅसेज वाचायचा काळजीपूर्वक, ते 9 टेक्निक दिलेले आहेत. जनरली मी काय आहे याच्यामध्ये, पहिला आहे रीड द पॅसेज केअरफुली. पहिलं आमचं कर्तव्य असेल हा उतारा काळजीपूर्वक वाचा. दुसरं टेक्निक काय आहे? ट्राय टू अंडरस्टँड द होल कंटेंट ऑफ द पॅसेज. उताऱ्याचा आशय समजून घ्या. तिसरा काय आहे? मार्क्स द इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑर अंडरलाईन द इम्पॉर्टंट पॉइंट्स इन द पॅसेज. चौथं कोणतं आहे? ड्रॉ अ डायग्राम. ड्रॉ अ डायग्राम विथ युअर पेन ऑर पेन्सिल. डोंट यूज कलरफुल स्केच पेन इन द पेपर. नंतर आहे पुट हेडिंग्स ऑर सजेस्ट द टायटल. वी हॅव फोकस अराउंड 7 टेक्निक्स. 7 टेक्निक्स ॲक्च्युली वी हॅव सीन 7 टेक्निक्स. नाऊ वी आर गोइंग टू फोकस ऑन 8 टेक्निक. ट्राय टू अंडरस्टँड द फर्स्ट लेअर, सेकंड लेअर अँड थर्ड लेअर. ट्राय टू अंडरस्टँड द फर्स्ट लेअर, सेकंड लेअर अँड थर्ड लेअर विच विल हेल्प यू टू ड्रॉ अ नाईस डायग्राम. 9th टेक्निक, ऑल डायग्राम्स शुड बी ॲक्युरेटली अँड नीटली. वेन वी प्रेझेंट द डायग्राम ॲट द सेम टाईम यू शुड सी दीज इम्पॉर्टंट टेक्निक्स विच विल हेल्प अस टू प्रेझेंट द डायग्राम. ओके, पाहता हे तुम्हाला 9 टेक्निक दिलेले आहेत. या 9 टेक्चा जनरली, अगदी तंतोतंत नाही सांगत मी, जनरली सांगतो, सामान्यपणे आपणाला हे टेक्निकचा जर अभ्यास केला, विचार केला, तर आम्हाला काय होतं
आम्हाला हा प्रश्न भरपूर पैकीची पैकी मार्क देऊन जातो, हा आमचा एक्सपीरियन्स आहे, अनुभव आहे। मग पहिलं आमचं जे टेक्निक आहे काय म्हणतो, पहिले टेक्निक रीड द पॅसेज केअरफुली, रीड द पॅसेज केअरफुली इन युअर माइंड, मनामध्ये तुमच्या मनामध्ये हा उतारा वाचून काढा। इथं मी वर्गामध्ये मोठ्याने वाचतोय का, तुम्हाला स्पेलिंग वगैरे लिहिण्यामध्ये अडचण येत असेल म्हणून पहा। आता मी वाचतोय क्वेश्चन नंबर टू, सॉरी क्वेश्चन नंबर सिक्स ए टू, रीड द इन्फॉर्मेशन गिवन बिलो अँड चेंज द इन टू नॉन हर्बल, चेंज इन टू नॉन हर्बल अँड ड्रॉ ए चार्ट ऑर टेबल। आपल्याला कोष्टक तयार करायला सांगितलं आहे, काय करायचं मग, आपल्याला माहिती तर आपल्या लक्षात आली पाहिजे, इथं दिलेलं नाही पण आपल्याला तिथं जे माहिती तिथं आई ती दिलेली असते, अर्धी माहिती तिथं ऑलरेडी दिलेली असेल, तुम्हाला फक्त त्यामध्ये भर टाकायची, थोडी माहिती गोळा करायची। आता तुमच्या लक्षात येईल की हा प्रश्न आपण का चूज करतो, का निवडतो हा प्रश्न, पाहता हे मी काळजीपूर्वक वाचतोय पा। न्यू दिल्ली द कॅपिटल ऑफ इंडिया, न्यू दिल्ली ही भारताची राजधानी आहे, हॅज अन एरिया ऑफ, त्याचा एरिया, एरिया म्हणजे विभाग, 1483 स्क्वेअर मीटर, 1083 चौरस किलोमीटर ह्यांचा परिसर आहे। इतवर झालं, इथं स्क्वेअर मीटर पहा, इथं आहे यूपी, यूपी अँड अँड यूपी अँड उत्तर प्रदेश, सॉरी यूपी अँड हरियाणा, यूपी अँड यूपी अँड हरियाणा आर इट्स नेबर्स, दिल्लीच्या शेजारचे राज्य कोणते आहेत, हरियाणा आणि हरियाणा आणि उत्तर प्रदेश। इट हॅज लिटरसी रेट, साक्षरतेचा दर 100% आहे, मेल 67.3, फिमेल 33.7, जनरली पीपल स्पीक हिंदी, पंजाबी, इंग्लिश, उर्दू। इट इज नोन फॉर इट्स रोशनारा फेस्टिवल, रोशनारा फेस्टिवल, शालिमार फेस्टिवल, मँगो फेस्टिवल, विंटर कार्निवल अँड गार्डन टुरिझम। अशा पद्धतीने हा तुम्हाला पॅरेग्राफ आपण वाचून काढला, बरोबर आहे। मग तुमच्या लक्षात आला असेल पहिला, एक एक टेक्निक लक्षात घेतला आपण, एक टेक्निक वाचून काढलं। दुसरं टेक्निक आहे मार्क द इम्पॉर्टंट पॉइंट्स, आता महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, किंवा पुट द कीवर्ड्स, पुट द कीवर्ड्स इन द डायग्राम, पुट द कीवर्ड्स इन द डायग्राम। आता पहा आपण अंडरलाईन द इम्पॉर्टंट पॉइंट्स बघूत। आता एक आहे मला जे वाटते तसंच तुम्हालाही वाटलं पाहिजे, यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत। आता मी सांगतोय मला वाटतंय महत्त्वाचं न्यू दिल्ली झालं, न्यू दिल्ली झाल्यानंतर मग मला वाटतंय काय, हॅज अन एरिया ऑफ 1000, सांख्यिक माहिती दिलेली आहे म्हणजे याच्यावर आपल्याला माहिती विचारतील। यूपी अँड हरियाणा, उत्तर प्रदेश, यूपी अँड हरियाणा आर इट्स नेबर्स, हरियाणा आर इट्स नेबर्स, इट्स इट्स नेबर्स। इट हॅज लिटरसी रेट, साक्षरतेचा दर किती आहे हे आमच्या लक्षात आलं पाहिजे, किती आहे, 100%। मेल 73 अँड फिमेल 33। जनरली पीपल, सामान्यपणे जनरली पीपल, लोक स्पीक हिंदी, लोक बोलतात, त्यांची बोलीभाषा आहे हिंदी, पंजाबी, इंग्लिश,
एंड उर्दू हे मला महत्त्वाचे वाटले बरोबर आहे. इट इज नोन फॉर ते आता परिचित आहेत. इट इज नोन फॉर इट्स महत्त्वाचं काय इट्स रोशन आरा फेस्टिवल. जसे आमच्याकडे दीपावली फेस्टिवल आहे तसं रोशन आरा फेस्टिवल. दुसरा शालिमार फेस्टिवल, मँगो फेस्टिवल, विंटर कार्निवल फेस्टिवल, कार्निवल फेस्टिवल अँड गार्डन टूरिझम. आता तुमच्या लक्षात आलं असेल आता पुट द हेडिंग. आता एवढी माहिती आम्हाला मिळालेली आहे, अंडरलाईन बी आम्ही केलेली आहे बरोबर आहे. मग आपले हेडिंग काय द्यावं आपण? आता सर्वांनी हे लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. कारण का मी हा टॉपिक पहिल्या तासिकेमध्ये घेतलेला आहे पण ज्या चॅटिंग बॉक्समध्ये विद्यार्थ्याने मला सांगितलं सर अक्षर छोटं झालं ओळखता येत नाही आणि ह्या 2-3 दिवसामध्ये नेट प्रॉब्लेम आहे. एकतर काय होतं चित्र क्लिअर येतात आवाज क्लिअर जात नाही, आवाज चांगला असेल तर व्यवस्थित दिसत नाही. ही समस्या आहे. ह्या 2-4 दिवसामध्ये त्या समस्येला आम्ही तोंड देतो आहे. आणि मुलं म्हणतात की सर आज हां कालची गोष्ट सांगतो, एक विद्यार्थ्यांनी दिलं होतं सर आज इतका छोटा कसं काय तुम्ही हे घेतला टॉपिक घेतला इम्पॉर्टंट पॉईंट ऑर इम्पॉर्टंट टेक्निक ऑफ व्हर्बल टू नॉन व्हर्बल मी घेतला होता आणि फक्त तो 9 मिनिटाचा होता. कसं झालं काल 2 तास कंटिन्यू घेतले आणि कालच हा टॉपिक संपायला पाहिजे होता. कालच कंटिन्यू जो 2 तास घेतले पण मोबाईल हँग झाला आणि हँग झाल्यानंतर जेवढे 2 तास शिकवलं तेवढ्यावर ते पाणी पडलं ते. पण आता काय करायचं आहे? मग आपण 20 किलोमीटर आलो त्यासाठी आपण 9 मिनिटाचा तरी व्हिडिओ टाकू, संध्याकाळी विद्यार्थी पाहतील. आणि म्हणून काल आपण 9 मिनिटाचा व्हिडिओ टाकला होता. आणि हा प्रश्न तुमच्या लक्षात घेण्यासाठी म्हणतो आहे की एकदम सोपा आहे, जेवढे पॉईंट दिले तेवढे काळजीपूर्वक पाहिजे आणि लक्षामध्ये आणि आपण काय करायचं ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आता पहिलं तुमचं काय करते होते ते आपण पाहिलं. काय करते हो पहिले काळजीपूर्वक वाचा, काढलं वाचून. दुसरं टेक्निक सांगतंय अंडरलाईन द इम्पॉर्टंट पॉईंट्स, झाले अंडरलाईन द इम्पॉर्टंट पॉईंट्स बरोबर आहे. तिसरा पॉईंट काय म्हणतो आहे? ट्राय टू अंडरस्टँड द होल कंटेंट ऑफ द पॅसेज, उतारायचा आशय समजून घ्या. आला आमच्या लक्षामध्ये काय आहे आशय? दिल्ली या शहराची माहिती आम्हाला या पॅसेजमध्ये दिलेली आहे. काय काय मॅसेज माहिती दिलेली आहे? दिल्लीचं क्षेत्रफळ म्हणा किंवा दिल्लीचा एरिया जो आहे तो 1483 किलोमीटर चौरस आहे. अवतीभोवती चौरस 1483 किलोमीटर आहे. त्याच्या शेजारील राज्य कोणते आहेत? UP अँड हरियाणा. इट्स नेबर्स इट हॅज लिटरसी रेट ऑफ 100 male आणि साक्षरता दर दिल्लीचा काय आहे? 100% आहे. मेल किती आहे? 67.3 आणि फिमेल किती आहे? 33.7. म्हणजे तिथं साक्षरतेचा दर पुरुष आहे 67.3% आणि स्त्री आहे 33.7%. जनरली पीपल स्पीक हिंदी पंजाबी इंग्लिश अँड उर्दू बरोबर आहे. आता तुम्ही म्हणताल हा पॅसेज आहे, अशा प्रकारचं पॅसेज दिलं असेल इथं तुमच्या त्या ह्याच्यामध्ये बदल होऊ शकेल. लिटरसी रेटमध्ये लिटरसी रेट बदलत राहतो. आलं लक्षामध्ये? इट इज नोन फॉर इट्स रोशनारा फेस्टिवल, सॉरी जनरली पीपल स्पीक हिंदी पंजाबी इंग्लिश अँड उर्दू. जनरली दिल्लीचे लोक कोणती? हिंदी पंजाबी इंग्रजी आणि उर्दू भाषा बोलतात. बोलीभाषा कोणती आहे त्यांची? हिंदी पंजाबी इंग्लिश अँड उर्दू. आता इट इज नोन फॉर इट्स रोशनारा फेस्टिवल, मग दिल्ली अजून कशासाठी प्रसिद्ध आहे? रोशन आरा फेस्टिवल, पीपल सेलिब्रेट द रोशन आरा फेस्टिवल. दुसरा फेस्टिवल शालिमार फेस्टिवल, तिसरा आहे मँगो फेस्टिवल, चौथा आहे विंटर कार्निवल फेस्टिवल आणि अँड गार्डन टुरिझम. अशा पद्धतीने आम्ही
या उतारा काळजीपूर्वक वाचलेला आहे, आमच्या लक्षात आलेला आहे. तीन टेक्निक पाहिले, चौथी टेक्निक आहे पुट द हेडिंग्स. काय करायचे आता मला? आता मी हे रिमूव्ह करतोय. आ लक्षामध्ये माझ्या माहितीनुसार सर्वांनी लिहून घ्या, लिहून घ्या. तुम्हाला अजून 2 मिनिट देतो लिहून घेण्यासाठी. हे लिहून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय? एक कोष्टक तयार करायचंय. त्या कोष्टकमध्ये काही पॉईंट आहेत दिलेले आहेत, त्याची माहिती फक्त तुम्हाला तिथे भरायची. आणि माझ्या परस्परात मी तुम्हाला उत्तर सांगायचे पहिले तुम्ही पूर्ण करताल अशी मला अपेक्षा आहे. आ लक्षामध्ये मग झालं सर्वांचं लिहायचं. आता मी असं समजतो की आपल्या सर्वांचं लिहून झालं असावं. आ लिहून झाल्यानंतर इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन काय विचारलेली आहे आणि आपल्याला काय करते तिथं काय प्रश्न दिलेला होता? गिवन बिलो अँड चेंज इन टू नॉन हर्बल फॉर्म. नॉन हर्बल फॉर्ममध्ये तुम्ही कशा पद्धतीने आकृती काढायची काढा त्याबद्दल आपल्याला हे नाही केलं. पण इथं ड्रॉ अ टेबल किंवा ड्रॉ ए चार्ट तक्ता तयार करा, मग आपल्याला करता येतं काही. इथं ऑलरेडी दिलेलं आहे तिथं, तर म्हणून आपल्याला काही त्रास झाला नाही. आता मी हे रिमूव्ह करतोय. आता आपण हे रिमूव्ह केलेलं आहे. आता बघा, आता आमचं चौथं टेक्निक काय सांगतंय आम्हाला? पुट द हेडिंग्स. सांगा आता मला ह्याला हेडिंग काय द्यायची? तुमच्या लक्षात आलेलं आहे आपण या पॅराग्राफमध्ये या पॅराग्राफची माहिती आम्हाला कशामध्ये द्यायची? आता नॉन हर्बलमध्ये डायग्राममध्ये द्यायची. पण इथं फार सोपं डायग्राम याच्यामध्ये आपण 2-3 पाहणार आहोत. ट्री डायग्राम 1-2 पाहणार आहोत, पाय चार्ट पाहणार आहोत तुमची अपेक्षा इच्छा असेल तर, पण तुमच्या लक्षात येईल. आता इथं काय आहे पहा, इथं टेबल काढायला सांगितलं आपल्याला. टेबल हे कोष्टक माझ्याबरोबर तुम्ही काढून लिहून घ्या. काढा हे, आपण सर्वांनी असं करायचं आहे. आता पहा, आता इथं आपण हे कोष्टक काढलेले टेबल तयार केलं आहे, बरोबर आहे. आता आम्हाला इथं काय करायचं आहे? पुट द हेडिंग्स. सांगा बरं काय येईल पुट द हेडिंग, काय येईल इथं? माहिती कुणाची विचारलेली आहे? इन्फॉर्मेशन. पुट द हेडिंग इथं आपण घ्यायचं आता इन्फॉर्मेशन अबाउट, इन्फॉर्मेशन
इन्फॉर्मेशन अबाउट अबाउट कैपिटल सिटी दिल्ली कैपिटल सिटी कैपिटल म्हणजे राजधानी कैपिटल सिटी दिल्ली इन्फॉर्मेशन कशाची आपल्याला कैपिटल सिटी दिल्ली ऑफ इंडिया दिल्ली ऑफ इंडिया कैपिटल सिटी इन्फॉर्मेशन अबाउट कैपिटल सिटी दिल्ली किंवा कैपिटल सिटी दिल्ली एवढंच बात झालं तर चलतं कैपिटल सिटी दिल्ली हिच इन्फॉर्मेशन अबाउट कैपिटल सिटी दिल्ली दिल्लीचं इथं माहिती आम्हाला विचारलेली आहे मग इथं आम्हाला काय केलेलं आहे इथं पहिला दिलेला आहे नेम ऑफ द सिटी शहराचं नाव दुसरं दिलेलं आहे एरिया दुसरा काय दिलेला आहे एरिया दुसरा आहे एरिया ठीक आहे तुमच्या लक्षात यायचे नाहीत पॉइंट अजून मी डबल लिहितोय जरा मोठं काढतोय आणि लक्षामध्ये पहा पहिला आहे नेम ऑफ द सिटी नेम ऑफ द सिटी नेम ऑफ द सिटी शहराचं नाव दुसरा आहे एरिया दुसरा आहे एरिया तिसरा आहे नेबरिंग स्टेट्स चौथा पॉइंट आहे लिटरसी रेट पाचवा पॉइंट आहे लँग्वेज स्पोकन आणि सहावा आहे फेमस फॉर अशा पद्धतीने आपण हे मुद्दे आमच्या त्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलेले आहेत मग ते मुद्दे आम्हाला काय करायचे आहेत आता इथं फुलफिल करायचे आहेत नेम ऑफ द सिटी तुम्ही काळजीपूर्वक वाचले काळजीपूर्वक नेम ऑफ द सिटी काय आहे त्या पॅसेजमधल्या उताऱ्याचं नाव काय आहे पहिले आपण सुचवलं पुट द हेडिंग्ज काय आहे हेडिंग इन्फॉर्मेशन अबाउट कॅपिटल सिटी दिल्ली दिल्लीची माहिती आपल्याला इथं दिलेली आहे दिल्ली या शहराची माहिती आम्हाला दिलेली आहे बरोबर आहे मग नेम ऑफ द सिटी लिहायचं दिल्ली झालं एक स्टेप झाली दुसरं आहे एरिया कोणता होता आपण अंडरलाईन केलेली आहे 1483 स्क्वेअर किलोमीटर्स क्लिअर झालं
झालं. लिटरस नेबरिंग स्टेट कोणते आहे? यूपी, उत्तर प्रदेश अँड यूपी अँड हरियाणा. यूपी अँड हरियाणा. पुढं काय म्हणतंय? लिटरसी रेट. लिटरसी रेट किती आहे? आपण लिटरसी रेट किती आहे? 100%. किती आहे? 100%. 100% आहे. त्यामध्ये मेल किती आहे? 67.3 मेल 67.3% अँड फिमेल. फिमेलचा रेट काय आहे त्या ठिकाणी आपल्याकडे माहिती आहे आपल्याला, 33.7%. 33.7% झालं लिटरेसी रेट आपल्या लक्षात आलं. लँग्वेज स्पोकन, त्या ठिकाणी कोणती कोणती बोलीभाषा आहे, कोणत्या कोणत्या भाषा बोलल्या जातात, मग तिथे आहे हिंदी. पहा, हिंदी, पंजाबी, हिंदी पंजाबी, हिंदी पंजाबी, अजून कोणती आहे? इंग्लिश. इंग्लिश अँड उर्दू. अँड उर्दू, इंग्लिश अँड उर्दू झालं. आता शेवटचं आहे फेमस फॉर. कसाठी आहे फेमस? ते रोशन आरा फेस्टिवल. पा, रोशन आरा फेस्टिवल. नंतर शालिमार फेस्टिवल. शालिमार फेस्टिवल. नंतर आहे अजून शालिमार फेस्टिवल मँगो फेस्टिवल. जागा नाही आहे त्या ठिकाणी मँगो फेस्टिवल. अँड लास्ट कोणतं आहे? अँड गार्डन टुरिझम. अशा पद्धतीने आपणाला इन्फॉर्मेशन अर्धी दिलेली होती. कोष्टक आपल्याला पूर्ण करायचा होता. आपण सर्वांनी हा कोष्टक पूर्ण केलेला आहे. की हेडिंग काय होती आमची? इन्फॉर्मेशन अबाउट द कॅपिटल सिटी दिल्ली. दिल्ली या शहराविषयी आम्हाला माहिती विचारलेली होती. ती आम्हाला आम्ही पूर्ण केलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो. आता आपण तुमच्या काही अडचणी असल्या तरी अजूनही तुम्ही चॅट बॉक्समध्ये सांगा की सर आम्हाला हे बोर्डवरचं समजलं नाही, किंवा हा टॉपिक कसा आहे. एकदम सोपा आहे. काळजीपूर्वक थंड आपलं डोकं शांत ठेवून ते वाचणे आणि त्या दिलेल्या प्रश्नाची उत्तरं सोडवणे. पण कशाच्या माध्यमातून? डायग्रामच्या माध्यमातून. डायग्रामचा आधार घेऊन आपण काळजीपूर्वक अभ्यासा. एक झालेला आहे हा तक्ता, किंवा त्याला आपण कोष्टक म्हणू, टेबल तयार झालेला आहे. अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात. अजून तुम्हाला एक ट्री डायग्राम देतो आणि एक फ्लो चार्ट, तुम्हाला जो पाहिजे किंवा पाय चार्ट जे पाहिजे ते, म्हणजे अशा पद्धतीने आपण तीन देऊ. जसे आपण तीन स्टोऱ्या घेतल्या होत्या तसेच आपण नॉन हर्बलची सुद्धा तीनच घेऊ. आणि बाकीचं जे आहे तुम्ही स्वतः जमा करा, जेणेकरून हा प्रश्न सोडवताना तुम्हाला त्रास होणार नाही आणि आम्हाला पैकीची पैकी मार्क्स कसे मिळतील असं पहा. अशा पद्धतीने टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. आता आपण इथेच थांबू. तुम्ही स्ट्रीम सोडून जाऊ शकताय.